शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। स्टैंडर्ड सेकेंड सब्जेक्ट इंग्लिश 4.8 एक्टिविटी टाइम पेज नंबर 61। गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न 4.8 एक्टिविटी टाइम। स्टूडेंट्स, आपल्याला आज ऍक्टिव्हिटी टाइममध्ये एक कृती शिकायची आहे, ती म्हणजेच कॅपची। स्टूडेंट्स रेडी, लेट्स मेक अ कॅप। सर्वजण कॅप तयार करण्यासाठी रेडी। A4 साईजमध्ये कार्डशीट किंवा न्यूजपेपर घ्या। स्टूडेंट्स लेट्स मेक अ कॅप। पहा, आता आपल्याला कार्डशीट पासून एक कॅप बनवायची आहे। टेक अ पेज ऑफ कार्डशीट। मी एक कार्डशीटचे पेज घेतलेले आहे फुल स्केप A4 साईजचे। ओके, फोल्ड इट वेट साइज। आता आपल्याला काय करायचे आहे, याची फोल्ड करायचे आहे। फोल्ड करताना कलर बाहेरून येण्यासाठी मी काय केलेलं आहे, पेज पलटी केली। ओके स्टूडेंट्स, फोल्ड फर्स्ट स्टेप, फोल्ड फर्स्ट स्टेप। नेक्स्ट स्टेप अगेन फोल्ड इट, अगेन फोल्ड इट। ओके स्टूडेंट्स, अगेन फोल्ड इट। फोल्ड इट केल्याच्या नंतर पहा, हे असं फोल्ड केलं होतं। आता ओपन द साइड, ओपन एक साइड काय केली, आता ओपन केली। नेक्स्ट फोल्ड द क्लोज कॉर्नर, फोल्ड द क्लोज कॉर्नर। बरोबर सेंटरला काय करायचे आहे, फोल्ड करायचे आहे। सेंटर इज फोल्ड। ओके स्टूडेंट्स, नेक्स्ट स्टेप फोल्ड द क्लोज कॉर्नर। पहा, फोल्ड असं होतं, ते आपण वन साइड ओपन केली, त्यानंतर सेंटरला बरोबर काय केलेलं आहे, क्लोज केलेले आहे। सेंटर क्लोज केल्याच्या नंतर फोल्ड द फ्लॅप ऑफ द एज। एक पेज फोल्ड करून घेतले वरती। ओके, नेक्स्ट फोल्ड द सेकंड फ्लॅप, फोल्ड द सेकंड फ्लॅप ऑन द बॅक एज। सेकंड दोन्ही बाजूचे पेज काय करून घेतलेले आहे, फोल्ड केले। फोल्ड केल्याच्या नंतर आपण इथे काय करणार आहोत, इथे काय करणार आहोत, गमने चिटकवणार आहोत। ओके स्टूडेंट्स, स्टेप पहा, टू कॉर्नर पेस्ट द गम। नाउ युअर क्लॅप रेडी। स्टूडेंट्स नाउ युअर क्लॅप, नाउ युअर कॅप इज रेडी। ओके, माझ्याकडे बलून आहे, मी बलूनला कॅप घातली। स्टूडेंट्स नाउ युअर कॅप इज रेडी। ओके, समजली कॅप